Hello students, welcome to this class of the physics. Okay, so last time upon Mayer's relation study केलेला आहे आणि Mayer's relation आहे that is Cp minus Cv is equal to R. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं relation बघितलेलं होतं that is Cp divided by Cv is equal to gamma. आता या दोन relation होऊन आणखी दोन relation आपल्याला मिळू शकतात that is Cv gamma आणि R मधलं relation. आता Cp is equal to गॅमा इंटू काय असणार आहे सीव्ही असणार आहे सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू सीव्ही असणार आहे बरोबर आहे ना सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू सीव्ही आणि हे सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू सीव्ही इथं जर प्लेस केलं तर काय होणार देअरफोर गॅमा सीव्ही मायनस सीव्ही इज इक्वल टू आर होणार सो सीव्ही इन ब्रॅकेट गॅमा मायनस वन इज इक्वल टू काय होणार आहे आर होणार आहे So Cv is equal to R divided by gamma minus 1. So this is the formula for the Cv, R and gamma. हे एक महत्त्वाचं रिलेशन आहे लक्षात घ्या Cv is equal to R divided by gamma minus 1. त्याच पद्धतीनं Cp, R आणि gamma यांच्यामधलं रिलेशन काढण्यासाठी Cv ला रिप्लेस करावं लागेल म्हणजे काही हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे लक्षात घ्या ऑल्सो Cv is equal to gamma Cp divided by the gamma है ना Cp divided by gamma and therefore इधर Cp minus Cv is equal to R मध्ये हे Cv ची वैल्यू प्लेस करूया Cp minus Cv म्हणजे काय येणार आहे Cp divided by gamma is equal to काय येणार आहे R येणार आहे याच्यामध्ये सीपी जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये वन मायनस वन बाय गॅमा इज इक्वल टू आर होणार आहे ठीक आहे म्हणजेच सीपी इन ब्रॅकेट गॅमा मायनस वन डिवायडेड बाय गॅमा इज इक्वल टू काय होणार आहे आर होणार आहे अँड देअरफोर सीपी इज इक्वल टू काय होणार आहे गॅमा अपॉन गॅमा मायनस वन इंटू काय होणार आहे आर होणार आहे इथं या रिलेशनमध्ये बघा सीपी काय असतं सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू सीव्ही आहे ना गॅमाने या सीव्हीच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तरी डायरेक्ट रिलेशन येते एक खालसा एवढं रिलेशन करायची सुद्धा गरज नाहीये याच्यावरून पण असं येते सीपी इज इक्वल टू गॅमा इंटू सीव्ही ना गॅमा इंटू सीव्ही आणि सीव्हीची व्हॅल्यू आहे आर अपॉन गॅमा मायनस वन सो गॅमा अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर हे असं डायरेक्ट पण येऊ शकतं म्हणजे सीपी सीव्ही गॅमा आणि आर यांच्यामधले एक फोर इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला मिळालेले आहेत आणि हे रिलेशन सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत ओके पहिलं रिलेशन सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट रिलेशन स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असणार आहे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर त्याच्यानंतर सीपी डिवायडेड बाय सीव्ही इज इक्वल टू काय येणार आहे गॅमा येणार ओके आणि त्याचबरोबर सीव्ही इज इक्वल टू काय असतं वन अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर असणार आहे सीव्ही इज इक्वल टू वन अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर अँड सीपी इज इक्वल टू काय होणार आहे गॅमा अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर ओके सो दीज आर द फोर इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन सीपी सीव्ही गॅमा अँड द आर ओके हे फोर इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत जे तुम्हाला पाठ पाहिजेत ओके पुन्हा एकदा बघा रिलेशन सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर सीपी बाय सीव्ही इज इक्वल टू गॅमा सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर सीपी बाय सीव्ही इज इक्वल टू गॅमा सीव्ही इज इक्वल टू वन अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर अँड सीपी इज इक्वल टू गॅमा अपॉन गॅमा मायनस वन इंटू आर ओके सो दीज आर द फोर व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स जे तुम्हाला पाठ पाहिजेत ओके आता याच्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत दॅट इज स्पेसिफिक हीट ऑफ मोनो ऍटॉमिक गॅसेस ओके हा पार्ट आपण स्टडी करूया आता स्पेसिफिक हीट्स म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे काय सीपी अँड सीव्हीच्या व्हॅल्यू ओके कुणासाठी मोनो ऍटॉमिक गॅसेस साठी
मोनोटोमिक गैसेस. आता स्पेसिफिक हीट ऑफ स्पेसिफिक हीट्स ऑफ मोनोटोमिक गैसेस अपन कसे डिराइव करना लक्षात घ्या, याचे डेरिवेशन आहे. सपोज ए मोनोएटॉमिक गैस इज हीटेड एट कॉन्स्टंट वॉल्यूम. सपोज अ मोनोएटॉमिक गैस इज हीटेड एट अ कॉन्स्टंट वॉल्यूम. एक मोनोएटॉमिक गैस आहे आणि तो कॉन्स्टंट वॉल्यूमला काय केलेला आहे, हीट केलेला आहे. सो दॅट राइज इन टेम्परेचर इज डीटी. सो दॅट राइज इन टेम्परेचर राइज इन टेम्परेचर किती होते, डीटी होते. सपोज अ मोनोएटॉमिक गैस इज हीटेड एट अ कॉन्स्टंट वॉल्यूम, सो दॅट राइज इन टेम्परेचर इज डीटी. राइज इन टेम्परेचर डीटी झालेला आहे. अँड देअर फोर आपण असं रिलेशन लिहू शकतो की डी क्यू इज इक्वल टू दॅट इज एन इंटू सी इंटू डेल्टा टी. एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. ओके, हे रिलेशन कुठून आलं, स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. सीव्ही इज इक्वल टू काय असतं, डी क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी असतं. हा फॉर्म्युला ऑलरेडी डेफिनेशन बघितलेली आहे. स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड फॉर वन मोल थ्रू वन डिग्री राइज इन टेम्परेचर. डी क्यू डिवाइडेड बाय एन डेल्टा टी हा फॉर्म्युला स्पेसिफिक हीटचा आपण बघितला आहे. सो हीट इज इक्वल टू सीव्ही इंटू एन डेल्टा टी येणार आहे. ओके, त्याचबरोबर ज्यावेळी आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो त्यावेळी सगळीच्या सगळी ही टेम्परेचर वाढवण्यासाठी फक्त वापरली जाते. ओके, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी साठी वापरली जाते. ऑल्सो वी नो दॅट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम all heat is utilized for change in temperature. And change in temperature manje kay? Change in internal energy. That is change in internal एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी. अँड देअर फोर इथं आपण असं लिहू शकतो की सगळीच्या सगळी हीट कशासाठी वापरली जाणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी वापरली जाणार. ओके, म्हणजे आपल्याला इथं डी क्यू चे दोन फॉर्म्युले मिळालेले आहेत. ओके, एक म्हणजे डी क्यू म्हणजे एन सी व्ही डेल्टा टी. ओके, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये. आणि त्याचबरोबर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये सगळीच्या सगळी हीट चेंज इन टेम्परेचर म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी वापरली जाते. म्हणजे फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला काय होतंय, टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर फक्त वाढतंय म्हणजे टेम्परेचरमुळे काय होतं, इंटरनल एनर्जी वाढते. कारण इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला टेम्परेचरवर डिपेंड आहे म्हणून. ओके, अँड देअर फोर आपण असं लिहू शकतो की एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी इज इक्वल टू काय येणार आहे, डी डेल्टा टी म्हणण्यापेक्षा इथं डी टी म्हणूया. dq is equal to n into cv into dt n dt. okay, त्याच्यामुळे n into cv into so this is from 1 and 2 from equation 1 and 2. 1 आणि 2 या इक्वेशन वरून काय होणार आहे, दॅट इज एन इंटू सी व्ही इंटू डी टी इज इक्वल टू काय होणार आहे, डी यू होणार आहे.
आणि याच्यावरून सीव्हीचा फॉर्म्युला काय होतो बघा, सीव्हीचा फॉर्म्युला येतो, दॅट इज सीव्हीचा फॉर्म्युला होणार आहे 1/n du/dt होणार आहे. सीव्हीचा फॉर्म्युला होणार आहे 1/n du/dt. आणि 1 mole साठी हा काय फॉर्म्युला होणार, फॉर 1 mole म्हणजे 1 mole ऑफ गॅस आपण जर कन्सिडर केला तर सीव्हीचा फॉर्म्युला होणार आहे दॅट इज du/dt. बरोबर ना, फक्त एन आणि डीटी जे आहे ते आरएचएस ला नेलेला आहे. सीव्ही इज इक्वल टू du/dt हा इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळतोय आपल्याला. स्पेसिफिक हीटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय असतं, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी. सीव्ही इज इक्वल टू du/dt येणार आहे. ओके, सीव्ही इज इक्वल टू du/dt. ओके, फॉर 1 mole सीव्ही इज इक्वल टू du/dt. आता आपण हे बघितलंय की मोनोटॉमिक गॅसला यू किती असते, इंटरनल एनर्जी किती असते. इंटरनल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी, लक्षात घ्या. इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. फॉर 1 mole ऑफ मोनोएटॉमिक गॅसेस, मोनोटॉमिक गॅसेसच्या 1 mole ला इंटरनल एनर्जी किती असते, 3/2 RT असते. 3/2 RT हे आपण रिलेशन बघितलेलं आहे. इंटरनल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले आठवतात का, मोनोटॉमिकला 3/2 RT, डायटॉमिकला 5/2 RT आणि पॉलिटॉमिकला 6/2 RT. म्हणजे एका डिग्री ऑफ फ्रीडमला किती असते, एका डिग्री ऑफ फ्रीडमला F/2 RT. बरोबर आहे ना, F/2 RT एकच डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर, एक डिग्री ऑफ फ्रीडम आणि एक मॉलिक्युल असेल तर F/2 KT असते. आणि एक डिग्री ऑफ फ्रीडम जर असेल, एक मॉलिक्युल असेल तर 1/2 KT असतं. F डिग्री ऑफ फ्रीडमला F/2 KT असतं आणि 1 mole ला किती असतं, F/2 RT असतं. आणि मोनोटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत, 3 आहेत. सो 3/2 RT येणार. हे रिलेशन ऑलरेडी आपण बघितलेले आहेत बघा पाठीमाग. सो देअरफोर CV is equal to D/dt of 3/2 RT. ओके, आता याच्यामध्ये 3/2 R हा कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येईल. अँड D/dt of T म्हणजे काय येणार आहे, 1 येणार. सो स्पेसिफिक हीटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम किती येणार आहे, 3/2 R येणार आहे. स्पेसिफिक हीटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे 3/2 R. आता स्पेसिफिक हीटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळालं तर आपण काय करू शकतो, मेयर्स रिलेशन यूज करू शकतो. बाय मेयर्स रिलेशन CP - CV इज इक्वल टू आर, म्हणजे CP इज इक्वल टू काय होणार आहे, CV + R येणार आहे. CV पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. CV + R म्हणजे सीपी ची व्हॅल्यू काय होणार आहे, 3/2 R + R. म्हणजे सीपी ची व्हॅल्यू येते 3/2 R + R, म्हणजे काय होणार आहे, 5/2 R येणार आहे. 5/2 R. आणि सीपी आणि सीव्ही ची व्हॅल्यू मिळाल्या की मग गॅमाची व्हॅल्यू म्हणजे अॅडियाबॅटिक कॉन्स्टंट ची व्हॅल्यू फॉर दिस मोनोटॉमिक गॅस. देअरफोर रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट म्हणूया, रेशियो ऑफ स्पेसिफिक हीट्स गॅमा म्हणजे काय असणार आहे, CP / CV असणार आहे. सीपी ची व्हॅल्यू आली आपली 5/2 R आणि सीव्ही ची व्हॅल्यू आहे इट इज 3/2 R. म्हणजे गॅमा फॉर द मोनोटॉमिक येतो That is equal to 5/3. आता ह्या व्हॅल्यू पण तुम्हाला काय करावे लागतील, पाठ करून ठेवावे लागणार आहे. मोनोटॉमिक गॅस असेल तर सीव्ही ची व्हॅल्यू 3/2 R असते, सीपी ची व्हॅल्यू 5/2 R असते आणि गॅमाची व्हॅल्यू काय असणार आहे, 5/3 असणार आहे मोनोटॉमिक गॅसेस साठी. असं सेम काय येणार आहे, आता
डायटॉमिक आणि पॉलिटॉमिक साठी येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा हाच पार्ट काय होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर समजलेलं नसेल तर आता परत पुन्हा एकदा काय होणार आहे, नेक्स्ट डेरिव्हेशन मध्ये पुन्हा रिपीट होणार आहे. ओके, म्हणजे तोच पार्ट काय होणार आहे, पुन्हा रिपीट होणार आहे. आता स्पेसिफिक हीट सीपी अँड सीव्ही फॉर डायटॉमिक गॅस बघूया. आता स्पेसिफिक हीट्स फॉर डायटॉमिक गैसेस, स्पेसिफिक हीट्स फॉर द डायटॉमिक गॅसेस. पुन्हा एकदा सीपी अँड सीव्ही चे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, बघा पुन्हा एकदा स्टेप्स त्याच येणार आहेत. आता सुरुवातीलाच काय करूया, आपण वन मोल घेऊया. म्हणजे सुरुवातीपासून कन्सिडर वन मोल ऑफ गॅस हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा पुन्हा एकदा डेरिव्हेशन कसं येणार. बघा कन्सिडर वन मोल ऑफ गॅस हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सो दॅट राईज इन टेम्परेचर इज काय असेल, राईज इन टेम्परेचर is dT. Rise in temperature is dT. Okay. Therefore, amount of heat supplied sa formula kya aana raha hai, dQ is equal to काय येणार आहे, सीव्ही इंटू टीटी येणार आहे. बरोबर आहे ना. याचं रिझन काय बघा पुन्हा एकदा, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं, डीक्यू डिवाइडेड बाय एन डीटी असतं. हा बेसिक फॉर्म्युला आहे स्पेसिफिक हीटचा. सीव्ही इज इक्वल टू डीक्यू डिवाइडेड बाय एन डीटी. म्हणजे डीक्यू येणार आहे एन इंटू सीव्ही इंटू डीटी येणार आहे. आता नंबर ऑफ मोल वन ऑलरेडी म्हटलेला आहे. ओके, त्याच्यामुळे सीव्ही इंटू डीटी इज इक्वल टू काय येणार आहे, डीक्यू येणार आहे. सो दिस इज रिलेशन नंबर वन. त्याच्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला काय होतं, दिलेली सगळीच्या सगळी हीट काय होते, राईज इन टेम्परेचर साठी फक्त वापरली जाते. म्हणजे कॉन्स्टंट गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, हीट सप्लाय केली, तर त्या हीटचं युटिलायझेशन कशासाठी होणार आहे, राईज इन टेम्परेचर साठी फक्त होणार. ओके, म्हणजेच राईज इन टेम्परेचर म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी साठी होणार आहे. लक्षात घ्या. ऑल्सो वी नो दॅट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑल हीट is utilized for change in temperature that is change in internal energy. ओके, सो देअर फोर आपण असं लिहू शकतो की डीक्यू इज इक्वल टू काय येणार आहे, डीयू येणार आहे. सो दिस इज द सेकंड रिलेशन. ओके, सो फ्रॉम वन अँड टू
from equation 1 and 2. From equation 1 and 2 काय होणार बघा, that is Cv into dt is equal to काय येणार आहे, du होणार आहे. And therefore Cv is equal to काय येणार आहे, that is du by dt येणार आहे. dt ला फक्त RHS राहील. Cv म्हणजे specificated constant volume is equal to काय असणार आहे, du by dt असणार आहे. आता फॉर डायटोमिक गॅसेस, फॉर डायटोमिक गॅसेस इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला, इंटरनल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, तो किती असतो, 5/2 RT असतो. म्हणजे डायटोमिक, फॉर डायटोमिक गॅसेस इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल असली, फॉर डायटोमिक गॅसेस इंटरनल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल, इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल होणार आहे U इज इक्वल टू 5/2 RT, बरोबर आहे ना. 1 मोलची इंटरनल एनर्जी असते 5/2 RT डायटोमिक गॅसेससाठी, कारण त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 असतात, एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ आरटी असते, बरोबर आहे ना. सो 5 डिग्री ऑफ फ्रीडमला 5/2 RT असणार आहे. ते आता इथं प्लेस करूया. ओके, देअरफोर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे डी बाय डी टी, कारण सीव्ही म्हणजे डीयू बाय डी टी आले, डी बाय डी टी ऑफ काय होणार आहे, 5/2 RT होणार आहे. 5/2 R इज अ कॉन्स्टंट, डी बाय डी टी ऑफ टी, आणि डी बाय डी टी ऑफ टी म्हणजे 1 येणार आहे. सो स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम होणार आहे, दॅट इज 5/2 R. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला स्पेसिफिक हीट होते, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम होते 5/2 R. नाउ बाय मेयर्स रिलेशन, बाय मेयर्स रिलेशन सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू काय होणार आहे, आर होणार आहे. सो सीपी इज इक्वल टू काय येणार आहे, सीव्ही प्लस आर असणार आहे. ओके, सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर, अँड देअरफोर काय होणार आहे बघा, सीपी इज इक्वल टू सीव्ही म्हणजे 5/2 R प्लस आर. ओके, म्हणजे सीपी ची व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज 7/2 R. सीपी ची व्हॅल्यू येणार आहे 7/2 R, म्हणजे सीव्ही ची व्हॅल्यू 5/2 R, सीपी ची व्हॅल्यू 7/2 R. मग आता रेशो ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजे गॅमा ची व्हॅल्यू किती येणार बघा, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स गॅमा ची व्हॅल्यू येणार आहे, दॅट इज सीपी डिवाइडेड बाय सीव्ही. सो दिस इज द डायटोमिक गॅसेस, लक्षात घ्या. सीपी ची व्हॅल्यू आहे 7/2 R, सीव्ही ची व्हॅल्यू आहे 5/2 R, म्हणजे गॅमा ची व्हॅल्यू येणार आहे 7/5. 7/5 इज द व्हॅल्यू ऑफ गॅमा येणार आहे. ओके, तर या पद्धतीने ही कॅल्क्युलेशन येणार आहे फॉर द डायटोमिक गॅसेस. ठीक आहे, आता असंच काय करूया, पॉलीटोमिक गॅसेस साठी पण रिलेशन काढूया. ओके, म्हणजे सेम टू सेम स्टेप आता कोणासाठी येणार आहेत, पॉलीटोमिक नॉन लिनियर पॉलीटोमिक गॅसेसच्या सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यू या पद्धतीनेच येणार आहे, म्हणजे सेम टू सेम पुन्हा डेरिव्हेशन रिपीट होणार आहे. ओके, सेम पुन्हा डेरिव्हेशन रिपीट होणार आहे. बघा कसं होणार, बघा सेम स्टेप्स रिपीट होणार आहे,
आता स्पेसिफिक हीट कोणासाठी काढायचा आहे? पॉलिअटॉमिक गॅसेस. ओके, नॉन लिनियर पॉलिअटॉमिक असं म्हणूया, कारण डायटॉमिक आणि लिनियर पॉलिअटॉमिकला सेमच येते. ओके, स्पेसिफिक हीट फॉर नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे काय? सगळे ऍटम जे आहेत त्या मॉलिक्युल मधले एका लाईनवर नसले पाहिजेत. ओके, नॉन लिनियर पॉलिअटॉमिक गॅसेस किंवा गॅस, जे पुन्हा एकदा सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. डेरिव्हेशन पुन्हा ऍज इट इज तेच येणार आहे. कन्सिडर वन मोल ऑफ गॅस एट ए हीटेड एट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम सो दॅट राईज इन टेम्परेचर इज डीटी. सो अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड काय येणार आहे? डी क्यू इज इक्वल टू सी व्ही इन टू डीटी येणार, कारण पुन्हा एकदा बघा सी व्ही इज इक्वल टू डी क्यू डिवाइड बाय एन डी टी असतं. त्याच्यामुळे डी क्यू बरोबर काय येणार आहे? सी व्ही इन टू एन डी टी येणार आहे, परंतु वन मोल असल्यामुळे एन ची व्हॅल्यू वन येणार आणि सी व्ही इन टू डी टी येणार आहे. सो डी क्यू इज इक्वल टू सी व्ही इन टू डी टी झालं. ऑल्सो कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला काय होतं? सगळीच्या सगळी दिलेली हीट चेंज इन टेम्परेचरसाठी वापरली जाते. ओके, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसमध्ये सगळी हीट चेंज इन टेम्परेचरसाठी वापरली जाते, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी वापरली जाते. आणि त्याच्यामुळे डी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार? आपण डी यू लिहिणार आहे. फ्रॉम इक्वेशन वन अँड टू काय होणार आहे? डी क्यू इज इक्वल टू सी व्ही डी टी आहे आणि डी क्यू इज इक्वल टू डी यू आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? सी व्ही डी टी इज इक्वल टू डी यू येणार आणि पुन्हा एकदा सी व्ही इज इक्वल टू काय येणार आहे? डीयू बाय डी टी येणार आहे. ओके, सी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी टी. हा पार्ट झाला. आता यूचा फॉर्म्युला इथं प्लेस करूया. ओके, पुन्हा एकदा त्याच स्टेप येणार आहेत. फॉर नॉन लिनियर पॉलिअटॉमिक गॅसेस इंटरनल एनर्जी इज गिवन बाय, फॉर नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गैसेस, फॉर नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गैसेस काय होणार आहे? दैट इज U इज इक्वल टू काय असतं? 6/2 RT असतं. ओके, फॉर नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गैसेस फॉर वन मोल, वन्स अगेन जे एका मोलची इंटरनल एनर्जी असते 6/2 RT, म्हणजे थोडक्यात असते 3 RT. ठीक आहे, आता सी व्ही चा फॉर्म्युला काय आहे? दॅट इज डी बाय डी टी ऑफ यू, म्हणजे 3 RT. सो 3 R इज अ कॉन्स्टंट, डी डिवायडेड बाय डी टी ऑफ काय येणार आहे? टी येणार आहे. अँड देअर फॉर स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर द नॉन लिनियर पॉलिएटॉमिक गॅसेसला येणार आहे डी बाय डी टी वन, म्हणजे हे झालं 3 R. ही सी व्ही ची व्हॅल्यू झाली. आता सी पी ची व्हॅल्यू काढूया. ओके, बाय मेयर्स रिलेशन काय होणार आहे? सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर असणार आहे. सो सी पी इज इक्वल टू काय असणार आहे? आर प्लस सी व्ही असणार आहे. सो सी पी इज इक्वल टू आर प्लस 3 R, म्हणजे सी पी ची व्हॅल्यू किती येणार आहे? दॅट इज इक्वल टू 4 R, म्हणजे सी व्ही ची व्हॅल्यू 3 R झाली आणि सी पी ची व्हॅल्यू काय झालेली आहे? 4 R झालेली आहे. आणि याच्यानंतर मग रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट्स. नऊ, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स. रेशो ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजे त्याला आपण ग्यामा म्हणतो. ग्यामा इज इक्वल टू सीपी डिवाइडेड बाय सी व्ही. सीपी ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 4 R आणि सी व्ही ची व्हॅल्यू आलेली आहे 3 R. आर आर गेट कॅन्सल हिअर अँड रेशो ऑफ स्पेसिफिक हीट येणार आहे दॅट इज इक्वल टू 4/3. So this is the for polyatomic gases, non-linear polyatomic gases. Okay, म्हणजे आताच आपण काय बघितलं? लिनियर, आताच आपण मोनोटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस आणि पॉलिओटॉमिक गॅस यांच्या स्पेसिफिक हिट्स आपण बघितलेल्या आहेत. ओके, आता पुन्हा एकदा बघा इथं हा पार्ट इम्पॉर्टंट आहे.
मोनो ऍटॉमिक हा टेबल जो आहे तो पाठच पाहिजे. पहिला आहे मोनो ऍटॉमिक, यस. दुसरा आहे डाय ऍटॉमिक. डाय ऍटॉमिक किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, लिनियर पॉली ऍटॉमिक. लिनियर पॉली ऍटॉमिक, ठीक आहे. आणि तिसरा आहे दॅट इज नॉन लिनियर पॉली ऍटॉमिक, यस. ओके, आता सगळ्यांच्या सीव्ही डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या व्हॅल्यूज आठवतात काय बघा. डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनोटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 असतात, डायटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 असतात, आणि पॉलिओटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम 6 असतात. झालं हे डिग्रीज ऑफ फ्रीडम झालं. त्याच्यानंतर सगळ्यांच्या सीव्हीच्या व्हॅल्यू, सीव्हीच्या व्हॅल्यू मोनोटॉमिक असते 3/2 R, याची डायटॉमिकची व्हॅल्यू असते 5/2 R, आणि पॉलिओटॉमिकची असते 6/2 R, म्हणजे किती येणार आहे 3 R. बघा डिग्रीज ऑफ फ्रीडम पाठ केल्या की सीव्हीची व्हॅल्यू पाठ होतात. सीपीचे व्हॅल्यू कशा करायचे असतं तर सीव्ही मध्ये 1 R ऍड करायचं. 3/2 R + R म्हणजे किती होणार आहे 5/2 R. 5/2 R + 1 R म्हणजे काय होणार आहे दॅट इज इक्वल टू 7/2 R, अँड 3 R + R म्हणजे काय होणार आहे दॅट इज इक्वल टू 4 R. या झाल्या सीपीची व्हॅल्यू, ठीक आहे. आणि गॅमाची व्हॅल्यू बघा, सीपी डिवायडेड बाय सीव्ही, 5/2 R - 3/2 R म्हणजे काय येणार आहे 5/3 येतं. डायटॉमिकसाठी गॅमाची व्हॅल्यू येणार आहे 7/5, आणि पॉलिऍटॉमिकसाठी गॅमाची व्हॅल्यू येणार आहे 4/3. या टेबल मधल्या व्हॅल्यू तुम्हाला पाठच करून ठेवाव्या लागतील. प्रत्येक वेळी हे डिराईव्ह करत बसायचं नाहीये, लक्षात घ्या. या व्हॅल्यू पाठ कराव्या लागतील. न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहेत. 5/3 म्हणजे किती येणार आहे 1.66. 7/5 म्हणजे किती येणार आहे 1.4, आणि 4/3 म्हणजे किती होणार आहे 1.33. म्हणजे गॅमाची व्हॅल्यू जी आहे ती सगळ्यात जास्त कुणाला असते मोनोटॉमिकला, आणि सगळ्यात कमी कुणाला असते पॉलिऍटॉमिकला. 1.66, 1.40 अँड 1.33, 5/3, 7/5 अँड 4/3. ओके, तर हा टेबल तुम्हाला पाठच पाहिजे. आता हाच सगळा पार्ट आपल्याला इन जनरल फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा सगळा फॉर्म्युलेचा म्हणजे एफ डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर इन जनरल फॉर्म्युले, सीपी सीव्ही किंवा गॅमाचे फॉर्म्युले इन जनरल काय येणार आहे, ओके, ते पण आपण बघूया. तर स्पेसिफिक हिट्स फॉर पॉलिऍटॉमिक गॅसेस, ओके, हॅव्हिंग एफ डिग्री ऑफ फ्रीडम इन जनरल फॉर्म्युला करूया. एफ डिग्री ऑफ फ्रीडमला कसा येणार आहे, तर स्पेसिफिक हिट्स फॉर गॅसेस विथ एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम जनरल फॉर्म्युला करूया. एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम पुन्हा एकदा स्टेप्स त्यास येणार आहेत. कन्सिडर वन मोल ऑफ गॅस हिटेड ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम सो दॅट राईज इन टेम्परेचर इज डीटी. अमाऊंट ऑफ हिट सप्लाय डीक्यू इज इक्वल टू सीव्ही इन टू डीटी येणार आहे, बिकॉज सीव्ही इज इक्वल टू डीक्यू डिवाइडेड बाय एन डीटी. सो डीक्यू म्हणजे येणार आहे सीव्ही इन टू एन डीटी, नंबर ऑफ मोल वन साईड, म्हणजे सीव्ही इन टू डीटी येणार. ऑल्सो वी नो दॅट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑल हिट इज युटिलाइज फॉर चेंज इन टेम्परेचर दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. सो डीक्यू बरोबर डीयू पण येणार आहे, ओके. सो देअरफोर सीव्ही डीटी इज इक्वल टू डीयू येणार, आणि सीव्ही इज इक्वल टू काय येणार आहे डीयू बाय डीटी येणार आहे. आता पुन्हा एकदा बघा, फॉर एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम काय होणार आहे, फॉर वन मोल गॅस विथ एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम यू इज इक्वल टू येणार आहे F/2 RT. F/2 RT म्हणजे एका मोलची इंटरनल एनर्जी असते F/2 RT, अँड देअरफोर सीव्ही इज इक्वल टू काय होणार आहे D/dt ऑफ F/2 RT. D/dt ऑफ यू ना, म्हणजे D/dt ऑफ F/2 RT, ओके. सो F/2 R कॉमन निघेल, सॉरी कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल, आणि D/dt ऑफ काय होणार आहे T राहणार आहे. D/dt ऑफ T म्हणजे 1 येणार आहे. सो स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे दॅट इज F/2 R, जे इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम जनरल फॉर्म्युला येणार आहे F/2 R. सीव्हीचा फॉर्म्युला म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल तर आपण काय करू शकतो, सीव्हीची व्हॅल्यू कळू शकतो. सीव्ही इज इक्वल टू F/2 R. नऊ सीपीची व्हॅल्यू कळूया.
बाय मेयर्स रिलेशन बाय मेयर्स रिलेशन सीपी इज इक्वल टू काय येणार आहे सीव्ही प्लस आर येणार आहे सो सीपी इज इक्वल टू काय येणार आहे एफ बाय टू आर प्लस आर होणार म्हणजे सीपी इज इक्वल टू काय होणार आहे एफ बाय टू आर प्लस आर म्हणजे एफ बाय टू प्लस वन के वन कॉमन काढलेला आहे इंटू आर म्हणजे सीपी ची व्हॅल्यू काय होणार आहे दॅट इज इक्वल टू सीपी इज इक्वल टू काय होणार बघा दॅट इज एफ बाय टू प्लस वन म्हणजे एफ प्लस टू डिवायडेड बाय टू इंटू आर ही व्हॅल्यू होणार आहे सीपी ची व्हॅल्यू म्हणजे सीव्ही ची एफ बाय टू इंटू आर आणि सीव्ही ची व्हॅल्यू एफ बाय टू आर आणि सीपी ची व्हॅल्यू एफ प्लस टू डिवायडेड बाय टू इंटू आर इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम हा जनरल फॉर्म्युला झाला अँड देअरफोर नाउ रेशियो ऑफ स्पेसिफिक हिट्स रेशियो ऑफ स्पेसिफिक हिट्स रेशियो ऑफ स्पेसिफिक हिट्स होणार आहे दॅट इज गॅमा इज इक्वल टू काय होणार आहे सीपी डिवायडेड बाय सीव्ही सो गॅमा इज इक्वल टू सीपी येणार आहे एफ प्लस टू डिवायडेड बाय टू इंटू आर डिवायडेड बाय सीव्हीची व्हॅल्यू आहे एफ बाय टू आर सो आर बाय टू गेट कॅन्सल आणि गॅमाचा फॉर्म्युला येतो एफ प्लस टू डिवायडेड बाय एफ ओके सो गॅमाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे एफ प्लस टू डिवायडेड बाय एफ किंवा गॅमाचा फॉर्म्युला होणार आहे वन प्लस टू बाय एफ असं पण आपण लिहू शकतो गॅमाचा फॉर्म्युला काय होतो एफ प्लस टू डिवायडेड बाय एफ किंवा वन प्लस टू बाय एफ तर या पद्धतीनं सीपी सीव्ही आणि गॅमाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम देखील येतो सो इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम पुन्हा एकदा बघा सीव्ही इज इक्वल टू एफ बाय टू आर येणार सीपी इज इक्वल टू एफ प्लस टू डिवायडेड बाय टू इंटू आर येणार आहे आणि गॅमा येणार आहे दॅट इज एफ प्लस टू डिवायडेड बाय एफ किंवा वन प्लस टू बाय एफ येणार आहे ओके सो इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे सीपी सीव्हीच्या व्हॅल्यू कशावर डिपेंड असतात थोडक्यात सीपी सीव्ही किंवा गॅमाच्या व्हॅल्यू या डिग्रीज ऑफ फ्रीडमवर डिपेंडंट असतात ओके तर या पद्धतीने हे तीन इम्पॉर्टंट रिलेशन्स येणार आहेत ओके स्टुडंट्स So in this way there are relations.